एमआयडीसी हद्दीत मटका तेजीत, मेघगर्जनेसह कारंजेंची मटक्यावर फवारणी, मंथलीच्या नावाखाली खाकी वर्दीची चांदी. सोलापूर शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस आयुक्तपदी एम राजकुमार हे विराजमान झाल्यावर सोलापूर शहरातील अवैध धंद्यांवर त्यांची करडी नजर राहणार असल्याचं बोललं जात होते. परंतु एकूणच शहरातील चालू असलेले अवैध व्यवसाय पाहता त्यांची नजर नसल्याचे यावरून स्पष्ट होते. सोलापूर शहरातील बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यात. आकडेमोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळकू लागल्यात. सोलापूर शहरातील विशेषतः कामगार वसाहतीमध्ये मटक्याच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा नेहमी पोलीस प्रशासन करत असतो, पण तसे होताना दिसत नाही. शहरातील अक्कलकोट रोड, MIDC, VD घरकुल, सदर बाजार, पोलीस ठाणे आणि विशेषतः MIDC पोलीस स्टेशन परिसरात कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. आता MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवीन बुक्की चालकांकडून हा व्यवसाय चालवला जात असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या वसुलदारांकडून हप्ते घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे. सध्या नुकतेच MIDC परिसरात नव्या बुकी चालकांचे हिंमत वाढवणारे वसुलदार आहेत, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालणं शक्यच नसते. हिंमत द्यायची, मटका सुरू करायला लावायचा, नंतर हप्ते वसूल करायची, अशा प्रकारातून तेरी बिच्छू पाऊर मेरी बिच्छू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या MIDC तसे जोडभावी पेठ परिसरातील हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका हा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. खाकी वर्दीकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याने कारवाई केली जात नाही असं नागरिकांमधून बोललं जात आहे. सोलापूर शहरामध्ये जोडभावी पेठ आणि MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेघगर्जनेसह मटक्यांचा कारंजे फवारणारा हा एकमेव व्यक्ती आता नव्याने रुजू झाला आहे. हाच मेघ जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यशस्वी मटक्याचा व्यवसाय करून आता MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटक्यांचे कारंजे फवारत असल्याचे सांगितलं जात आहे. जो तो सर्वसाधारण कर्मचारी मटक्याच्या टपऱ्यांवर जाऊन धंदा बंद करा असा दमदाटी देतात, परंतु लगेच तो टपरी चालवत संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो. नंतर जैसे ते परिस्थिती होते आणि मटका खुलेआम चालतो. परंतु याकडे पोलीस आयुक्त MRAJKUMAR हे विशेष लक्ष देतील का हे पाहावं लागणार आहे. आपल्या नावात MRAJ आहे. जसा अवैध धंदा चालकांसाठी MRAJ बनून आपण काम करावे हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.